11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पित्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वाडीत हा प्रकार घडलाय. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित 11 वर्षीय अल्पवयीन मुलगी आई वडिलांसमवेत राहते. मुलीची आई बाहेरगावी गेली होती. त्यावेळी 22 जुलैच्या रात्री तसेच त्यानंतर 28 जुलैच्या रात्री आणि त्यानंतर 2 आठवड्याने असे 3 वेळा पित्याने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केलेत. मुलगी झोपलेली असताना तिच्यावर अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या अधिक तपास करतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, संगमनेर.